हाय सर्वांना, तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. आणि आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. तर असा व्हिडिओ, एडिटिंगचा व्हिडिओ, व्हॉइस कवर करणं ही खूप दिवसानंतर करते. म्हणजे खूप दिवसानंतर, 5-6 महिने झाले असतील. कारण पहिले तर मी कसं करायचे, डायरेक्ट हे करायचे, बोलून व्हिडिओ काढायचे, आता हा एडिटिंग. आणि खूप दिवसानंतर मी आज माझ्या चपात्यांचा व्हिडिओ शेअर करणार तुमच्यासोबत. आणि कसं आहे, चपात्या मी बरेच दिवस झाल्या दाखवल्या नाही. तर आता इथे मी आज चपात्या बनवते. आणि आजचा मेनू होता, 2 प्रकारच्या भाज्या बनवायच्या होत्या. एक चिकनची भाजी आणि एक चिकन सुकं चिकन. म्हणजे चिकनच बनवायचं आहे, पण 2 प्रकारच्या पद्धतीने बनवायचं होतं चिकन मला. एक सुकं चिकन आणि एक कालवण. कारण चिकन एवढं आणलं होतं पप्पांनी प्रमाणाच्या बाहेर, आणि खाणारे एवढे काही कोणी नाहीत. 1 किलो असं साधारणतः. तर त्याच्यामुळे म्हटलं वाया जाण्यापेक्षा, कालवण एवढं मोठं करण्यापेक्षा आणि कुणी खात पण नाही, त्याच्यामुळे म्हटलं आपण सुकं खाऊया. मस्त चपात्या कोरड्या थोड्याशा तेल लावूनच करते नॉर्मली. आणि चपात्या तुम्हाला माहिती आहे माझ्या चपात्या किती छान असतात. आणि मस्तपैकी मी बनवते पण, आणि जास्त तेल नाही लावत संध्याकाळच्या चपात्यांना. दिवसात चपात्यांना तेल लावते सकाळच्या चपात्यांना, कारण की कसं, दिवसभर नरम राहण्यासाठी. आणि इथं तुम्ही बघू शकता प्रेशा काहीच काम करू देत नाही, कारण की तिला झालेली आहे सर्दी खोकला. त्याच्यामुळे ती जास्त मला परेशान करत होती. आणि प्रांजलना खरंच गुडगल आहे तुम्हाला सांगू का? कारण ना प्रांजलना तिच्याकडे जास्त लक्ष देते वगैरे, तिचं तिला खेळवते काम करत असताना. पण आज काय झालं, प्रिशा जास्त परेशान करत होती, कारण की ती जास्त किरकिर करत होती. तिच्याहून मीठ उतरलं, तिच्याहून झाडणी उतरली भरपूर असं. आणि आईने ना तिच्याहून पदर पण हे केला किरकिर करत असल्यानंतर. लहान बाळ तरी काही ती राहत नव्हती, म्हटलं दवाखान्यात घेऊन जावं, कारण सर्दी खोकला सध्या तरी पावसामुळे काय होतं, जास्त दुखण्याचं प्रमाण जास्त वाढतं. आणि पाणी पण आम्हाला तुम्हाला माहिती आहे का, असं गढूळ पाणी येते मुंबईला. तर ती आईंकडे पण नव्हती राहत, आणि भूक पण तिला जास्त लागली होती. तर त्या कारणाने मी तिला म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीतल्या तिला वरणातल्या चकल्या वगैरे बनवू. पण तिने काही खाल्ल्याच नाही, त्या बनवलेल्या मी वेस्ट केल्या. कारण मला वाटलं 1-2 घास तिने खाल्ले, कारण याच्या अगोदर ती खायची. पण दुखण्यामुळे तिला कदाचित चव नसेल लागेल तोंडाला, त्याच्यामुळे. तरी मला असं वाटतं तिने काही काही खावं. मी वेगवेगळ्या प्रकारचं काही ना काही बनवत असते त्याच्यासाठी. नंतर नाचणीचं सत्व असतं, नाचणी सत्व आहे. जर तिने जेवण नाही केलं तर मी डायरेक्ट काय करते, पेज वगैरे देते आणि बनवून तिला प्यायला देते. पेज कशी मग ती पिते. पण आज काय तिने चकुल्या वगैरे काय खाल्ल्याच नाही, त्याच्यामुळे त्या उरलेल्या चकुल्या मलाच खाव्या लागल्या. आणि बाकीच्या छोड्या होत्या त्या फेकून दिल्या. तर आता इथे स्वयंपाक मला करू देत नव्हती, माझ्या पदराला घेऊन अशी उभा राहायची. आणि बघा तर तुम्ही कसं करते, आता मी कसं स्वयंपाक करू. आणि आईंकडं पण ती जातच नव्हती. तर आता इथे चालला आहे स्वयंपाक. आणि बरेच जण म्हणतात ताई तुम्ही तुमच्या केसांची निगा कशी राखता. आणि 1 वर्ष झालेलं आहे माझे केस कापून, ऑगस्ट महिन्यातच कापले होते. आणि परत हाय तेवढेच वाढलेले आहेत माझे केस. मला समजत नाही माझे केस एवढे कसे वाढत आहेत. तरी पण मी निगा जास्त ठेवत नाही, पार्लरमध्ये जाऊन त्याच्या स्पा वगैरे काहीच करत नाही. पण जे वाढत आहेत ॲटोमॅटिक बघू शकता. आणि दाट आहे शिवाय, असे हे पण नाही, ती विरळ पण नाही आणि दाट आहे. आणि मागच्या वर्षी मी काय केलं, स्टेप कट केलं, त्याच्यामुळे केसाचं थोडंसं ना हे झाले, खालीवर केस झाले तुम्ही बघू शकता. जर मला पफ वगैरे पाडायचं म्हटल्यानंतर बघा, बॅक साईडला थोडेसे जे कमी स्टेप कट करायचं म्हटल्यानंतर पुढचा जो फ्रंटचा भाग आहे तो थोडासा जास्त कापला जातो ना, तर त्याच्यामुळे त्याची वाढ नाही होत लवकर. तर थोडीशी तिथं आहेत. तर असं कडेवर घेऊन तिला चकल्या वगैरे बनवते आणि डोक्याला हात लावते ती. आणि 2 प्रकारचं कालवण बनवायचं आहे मला. तर चला, त्यासाठी मी वेगवेगळे मसाले पण घेतलेले आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे अद्रक लसूण खोबरं याची पेस्ट वेगळी काढणार होते. आणि नंतर दुसऱ्या ते बारीक झाल्यानंतर मी दुसरा मसाला म्हणजे कालवणाचा मसाला काढणार होते. तर दोन्ही आणि बापरे प्रिशा पण एवढी रडत होती. आणि ना एवढं सर्व करायचं म्हटल्यानंतर, 2 भाज्या बनवायचं म्हटल्यानंतर आणि स्वयंपाक बनवायचं म्हटल्यानंतर, जेव्हा लहान बाळ रडत असेल आणि दुसरं बाळ पण म्हणजे प्रांजल
दोन्ही एवढं किरकिर करत होते ना, आणि ते दबाव आल्यासारखं होतो. अरे आता ही रडती, आता स्वयंपाक पण करायचा आहे, आता कसं व्हायचं, पटकन करायचं आहे, दोन दोन भाज्या बनवायच्या, म्हणजे ना असं एक टेन्शन आल्यासारखं होतं. तुम्हाला होतं का असं? नक्की कमेंटद्वारे सांगा. मला तर होतं, म्हणजे काम तर करायचं आहे पटपट, आणि दोन भाज्या बनवायच्यात, आणि पाठीमागं प्रेशर पण रडती, त्याच्यामुळे ना काही सुधरतच नाही. खरं मला तर सुधरतच नाही, मला असं ना दबाव आल्याने होतं. जसं मी आत्ता व्हिडिओ कवर करते, फास्ट पळवते, तसं मी कालच्या माझ्या म्हणजे मला तसं जाणवत होतं. असं वाटतं मी कधी पटपट सर्व कामं आवरू, कधी कधी त्या पटकन प्रेशरला खाऊ घालू, मला असं होत होतं. तर मी करण्याचा प्रयत्न करत होते पटकन, कारण की प्रेशर पण तिला खाऊ घालून औषधं वगैरे पाजून तिला झोपवायचं पण होतं, आणि बाळाचं दुखत असल्यानंतर म्हटल्यानंतर टेन्शनच येतं खूप असं. तर आता बरेच जण, माझी तब्येत पण खरंच खूप खराब झालेलं आहे. आता बघूया, माझं ना 60 किलो वजन होतं आत्ता डिलिव्हरीमध्ये. 5-6 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही एकत्र राहिलो होतो तेव्हा माझं 60 किलो वजन होतं. आत्ता मी जर चेक केलं, माझं वजन झालेलं आहे 53, म्हणजे माझं अवघ्या 7 किलो वजन कमी झालेलं आहे. तर वजन कमी असणं पण चांगलं आहे शरीरासाठी, कारण मी पहिली एवढी जाड नव्हती, आणि नंतर ना मला असं दम लागायचा चालताना वगैरे, जेव्हा माझं 60 किलो वजन होतं तेव्हा. आता नॉर्मल आहे त्या स्थितीमध्ये आलेली. जेव्हा मी पहिल्यांदा होती लग्न झाल्यानंतर, माझं 50 आसपास होतं वजन. आता फक्त ते 3 किलो वजन मला कसं तरी कमी करायचं आहे, म्हणजे माझं टेन्शनच गेलं. तर आता बघू शकता तुम्ही, दोन दोन भाज्या बनवते, एका साईडला कढई ठेवलेली आहे आणि एका साईडला पातेलं ठेवलेलं आहे. तुम्हाला कळ सांगू का, अजून मी माझ्या मिस्टरांसोबत अजिबात बोलत नाही आहे. बघू, अजून मन तर होत नाही पटकन बोलायचं, कारण मी आले ते कशासाठी, मी प्रांजलची स्कूल चालू हो झाली म्हणून मी आले होते. तर अजून काय माझ्या मिस्टरांसोबत मी नाही बोलत, कारण मला बोलायचं म्हटल्यानंतर लगेच मागचे दिवस आठवतात, त्याच्यामुळे मला ना असं वाटतं थोडंसं टाईम द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. तर बघू आता कसं होईल, चांगलं होऊ द्या देव असं वाटतं, कारण कुटुंब आपले आपल्याला सांभाळायचं असतं. तर आता इथं बघू शकता माझं सर्व झालेलं आहे. दोन प्रकारचे गॅस मी चालू ठेवलेले आहेत आणि दोन्ही हातात मी उलथाने ठेवलेले आहेत, तर दोन्ही हात काम करत आहेत माझे. ते तरी बरं झालं, देवाने आपल्याला दोनच हात दिले, चार हात दिले असते देवाने तर आपल्याला चार हात आपल्याला काम करावे लागले असते. बरोबर आहे का? सांगा बरं, आपल्याला दोनच हाताने आपण केवढं काम करतो. आणि आता इथं सर्व काम वगैरे, आणि प्रिशाना तुम्ही सांगू का, प्रिशा आई तिला ना खाली ती घेऊन गेल्या होत्या खाली गॅलरीमध्ये खेळायला, कारण नंतर खूपच जास्त जी रडायला लागली, तर म्हटलं पटकन ती खाली गेली, तेव जेवढं लवकर माझा स्वयंपाक होईल तेवढ्या लवकर मी करून घेते, कारण ती एकदा रडायला लागली ना परत मला स्वयंपाक करू द्यायचे नाही, त्याच्यामुळे मी हात पण आता पटपट पटपट चालवत होते. तर आता इथे बघू शकता एकदम मसाला पण आपला एकदम फ्राय वगैरे झालेला आहे. तर आणि तिकडं पण मी जास्त त्याच्यामध्ये ते सुक्कं चिकन बनवायचं होतो, त्याच्यामध्ये फक्त मी अद्रक लसूण आणि खोबरं टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर वाटून टाकलेलं आहे. जास्त काही त्याच्यामध्ये मी काय टाकलं नाही. आणि सुक्कं चिकन मी बनवते कधी कधी, जास्त चिकन आणलं ना तर कधी कधी बनवते मी. छान लागतं सुक्कं चिकन पण चपातीसोबत खायला. आणि बरेच जण असं फिक्क वगैरे आणि तांबडा रस्सा काळा रस्सा बनवून बनवत असतात, फिक्क पण तोंडी लावायला खातात. तर आता मस्त असा बेत आहे, तर मसाला पण आपला फ्राय वगैरे झालेला आहे आणि माझे दोन्ही हात पण काम करतायत. तर चला इथंच व्हिडिओ स्टॉप करूया. भाजी वगैरे दाखवली नाही मी, नेक्स्ट टाईम नक्की दाखवन. तुम्हाला काय रेसिपी ही चिकनची भाजी नॉर्मली सर्वांनाच जमते असं नाही की दाखवलीच पाहिजे. तर मी फक्त मसाला वगैरे जे आज सुक्कं चिकन बनवायचं होतं ना त्यासाठी मी काय काय घेतलं तेवढंच दाखवते, बाकी काही नाही. हे बेसिक आहे, सर्वांना जमतंच, असं स्पेशल काही नाही. तर आता इथं मी सर्व चिकन वगैरे ॲड केलेलं आहे. चला बाय बाय सर्वांना. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय सर्वांना. सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया. तर आता चला. हां बघते काय.
Mam, 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 mam. Tu mau beri cium? Mam. Kalau aku tu siapa tu kita boleh beri apa? Kebaikan mahu dia jawab.